प्यारे बच्चों, अभी हमें किसान के कार्य के बारे में जानकारी लेनी है। आप सब तो किसान के बारे में बहुत कुछ जानते होंगे, फिर भी मैं यहाँ पर आपको एक खेती में ले जा रही हूँ जहाँ किसान अपना कार्य करता है। जो आशा है कि आप सब ये देख पा रहे हैं, यहाँ पर आप देख रहे हैं कि यहाँ पर फसल कितनी अच्छी दिख रही है। बारिश की वजह से हर जगह हरा भरा सा मौसम दिख रहा है। यहाँ पर खेत में मुझे कोई किसान काम करते हुए दिख रहा है। चलो हम उसी किसान के पास जाते हैं और उनसे ही किसान का कार्य हम समझ लेते हैं। देखो अब हम इन किसान के पास आ गए, चलो अब हम उनसे बात करते हैं। भैया नमस्ते। नमस्ते। क्या है आपका खेत है? मेरा आपको हिंदी समझ में आता है कि आपको दूसरी भाषा में, अहिरानी में बोलूं? हिंदी में कम समझ में आती है। ठीक है ठीक है, तो अब हम अहिरानी में बातें करते हैं। भैया हमको अभी किसान के बारे में जानकारी लेनी है, इसलिए मैं आपके पास आई हूँ। दादा मैं तुमले असं विचारत कि शेतकरीनं काम काय काय राहत आणि शेतकरीनी भूमिका मग तुमले काय वाटत आणि शेतकरीनं काय महत्व असे हाय तुम्ही आमले सांगा। शेतकरींना महत्व असं आहे मॅडम, निसर्ग चांगला पाऊस जरी पडला ते काहीतरी चांगलं उत्पन्न यावानंतर बाजार माल सर्वसने फायदा आहे त्यांना। मग कमी यावानंतर त्यांना भाव वाढस आणि उत्पन्न कमी होस, ते मग सर्व जनताले ते अडचण येस। आणि जास्तच कधी उत्पन्न वाढलं ते मग शेतकरीसले बी सावटा माल परवडी जात आणि भाव बी थोडा सर्व जनताले योग्य भावतून बी मिळत। बरं बरं, तुमले आता मला असं सांगा, शेतकरी म्हणीसन जे तुमले काय काय कामे तुम्ही करतास आणि काय तुमले अजून यांना मग काय असं महत्वानं काय त्रास बाई सर्व करता, निसर्गावर पूर्ण अवलंबून तुमले असं राहणं पडस का बॉस? असं आहे मॅडम, ते उत्पन्न काढले पाणी टाइम टाइम पाहिजे, पाऊस जरी जास्त पडणार ते बी नुकसानदायक बस, आणि कमी जरी पडणार त्यांनापासून बी उत्पन्न घट लागतात। असं टाइम टाइम नाही घडत केव्हाही, पाणी जास्त पडत केव्हाही कमी पडत। असं दादा तुम्ही आमले काम करता करता तुम्हाला वेळ काढा, आमले एवढी छान माहिती दिली खरोखर, आणि मला माहिती आहे की शेतकरी हा जगना पोशिंदाशे। तुम्ही कोरोना काळमासुद्धा जेव्हा सर्व जग थांबेल होतं, तुम्ही एकमेव शेतकरी होतात की ज्या तवय बी वावरमा कष्ट करतात आणि सर्व जगना पोशिंदा म्हणजे सर्वच न करता अन्नधान्य तुम्ही तवय बी नाही कमी पडू दिलं। खरंच तुमले आम्हा अगदी मनपासून सलाम, आणि आपला शेतकरी शेत तर आपण शेतच म्हणून हा उद्देश आहे असं मला वाटस। धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली तुम्ही, धन्यवाद। नमस्कार दादा। नमस्कार मॅडम। हां नमस्ते। काय नाही मी आटे वावरमा आम शेतकरी ना बा व्हिडिओ लिहिराय तू की शेतकरी काय काय काम करत बा काय काय काम शे आते म्हणे एक ह्या वावरमा भेट होईन तुम्ही दिखनात काम करता करता म्हणीसन तुम्ही आता या ज्या ढोरे वगैरे बांधराय ना तर शेतकरी ना अखो शेती बरोबर तुम काय काय पूरक व्यवसाय शे या ना बाबत मग थोडीशी माहिती। म्हणजे मॅडम आमना बैलजोडे शेती ना व्यवसाय, आता कसं आहे दूध वगैरे काढणं आणि आता जे फवारणी वखडी वगैरे आता ते वाप नाही पण तरी आता कामी चालू होईल, फवारणी वगैरे काम चालू होईल ना ते। आणि तुमले काय वाटत बा शेतकरीनं महत्व काय शे बा, तुम्हाला म्हणता येईल सांगा काय वाटत तुमले शेतकरीनं कितलं महत्व? म्हणजे शेतकरीनं खूप राबाड कष्ट खूप आहे जबरदस्ती आणि शेतकरी म्हणा म्हणजे चांगला आहे शेतकरी म्हणजे काय असं वाई नाही आपलं पण कष्ट राहतच बा तुमले शेतकरी ना कष्ट आम्ही पण दक्त साते श्याम आहे की तुम ना रात्रंदिवस खरोखर कष्ट शेतकरी ना आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला भावना समजू शकतो। या वावरमा येलो तुम्ही खूप छान माहिती भेटली, ही माहिती आम्हाला पोरे काहीतरी शिकतील शाळांना आणि धन्यवाद दादा तुम्ही आमले माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।